ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयानंतर भारत आता पुढच्या T20 मालिकांसाठी सज्ज झालाय. 24 जानेवारी पासून न्यूझीलंडमध्ये ही मालिका खेळली जाणार आहे. कोण ठरेल या सगळ्यात सरस? यंदा कुणाकुणाची वर्णी लागली आहे T20 मालिकांमध्ये? बघूया त्या सगळ्याची सविस्तर माहिती एमकेएनच्या खास सेगमेंट एमकेएन स्पोर्ट्स क्रिकेट मध्ये एमकेएन विश्लेषक भालचंद्र जोगळेकर यांच्या सोबत. नमस्कार, मी भालचंद्र जोगळेकर बोलतोय एमकेएन मराठीवरून. भारतीय क्रिकेट संघाची T20 मालिकेसाठी नुकतीच निवड झाली. 5 T20 सामने न्यूझीलंडमध्ये खेळण्यासाठी भारतीय संघ आजच रवाना झाला. त्या संघ निवडीबद्दल आणि संघाच्या कॉम्बिनेशन काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण आज बोलूया. भारतीय संघामध्ये आता असे 12-13 प्लेयर्स असे आहेत, खेळाडू असे आहेत की जे स्वतःच्या मेरिटवर संघामध्ये सहज आत येतात. म्हणजे त्याच्यासाठी सिलेक्टर्सची पण काही गरज नसते, ते सिलेक्टेड असल्यासारखेच आहेत आणि ते स्वतःची बाजू त्यांची मजबूत केलेली आहे संघातली. परंतु नॉर्मली सिलेक्शन आता अशी वेळ आली, आपली टीम अशी जात आहे की एक 3-4 प्लेयर्सचं सिलेक्शन जे आहे ते थोडस हा का तो का तो असं असतं. अदरवाईज बाकी 12 प्लेयर्स आपल्या मेरिटवर स्वतःचं सिलेक्शन करून घेतात. बघूया संघ आज कसा येतो. विराट कोहली कर्णधार आहे, रोहित शर्मा, केएल राहुल हे दोघं ओपनिंगला येणारे फलंदाज आहेत. तिसरा फलंदाज जो शिखर धवन जो ओपनर तिसरा ओपनर म्हणून होता, दुर्दैवाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या ओडीआय मध्ये त्याला खांद्याला दुखापत झाली आणि ती दुखापत असं लक्षात आलं की ती थोडी सिरियस आहे. MRI स्कॅन केल्यानंतर लक्षात आलं की Grade 2 दुखापत आहे ती आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो त्याचा हात स्लिंग मध्ये राहणार आहे, बांधलेला असणार आहे. त्याच्यानंतर मग तो त्या हात बाहेर निघाल्यानंतर तो नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये जाऊन तिथं त्याचं रिहॅबिलिटेशन चालू होईल, ती प्रोसेस चालू होईल. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये त्याचा वेळ जाईल आणि बिचारा अतिशय टॅलेंटेड फलंदाज आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सिरीजमध्ये आता शेवटच्या 2 ODIs मध्ये त्यांनी 74 आणि 96 धावांच्या खेळी केल्या होत्या आणि संघ जिंकण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता असं म्हणायला हरकत नाही. असं सगळं असताना बिचारा तो फलंदाज जो आहे तो बाहेर जाणार आहे आपल्या संघातनं, त्याच्या फिट नसल्यामुळे. त्यानंतर श्रेयस अय्यर, मनीष पांडे ही जोडगोळी मिडल ऑर्डरला आहे. ऋषभ पंतनी पुनरागमन करतोय विकेट किपिंग मध्ये, 2 मॅच मध्ये तो बाहेर होता. शिवम दुबे हा एक ऑलराऊंडर आहे. कुलदीप यादव, यजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा हे 2-3 स्पिनर आहेत आपल्याकडे. त्याचप्रमाणे जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर हे 4 आपल्याकडे फास्ट बॉलर्स आहेत. शिवम दुबे हा ऑलराऊंडर म्हटलं तर हा 5वा फास्ट बॉलर मध्ये ऍड होतो. एकंदरीत बघता संघात समतोल आहे. बरेचसे खेळाडू आपली निवड स्वतःच्या मेरिटवर, जसं मी आधी म्हटलं त्याप्रमाणे, त्यांनी ऑलरेडी केलेली आहे. परंतु काही 2-3 खेळाडू असे ज्याच्याबद्दल मला थोडस बोला असं वाटतं. एक म्हणजे वॉशिंग्टन सुंदर हा ऑफ स्पिनर आहे, त्याची संघात निवड झाली आहे T20 साठी. खरं सांगायचं तर ऑफ स्पिनर म्हणून वॉशिंग्टन सुंदरचा काही वेळ त्याचे फारसे मेरिट्स नाहीत. त्याच्या बॉलिंगमध्ये काही फार काही हे नाहीये, बॉल वळू शकत नाही तो, त्याला काही बाईट नाहीये, खूप काही त्याच्यामध्ये त्याच्याकडे काही अस्त्र नाहीत ऑफ स्पिनर म्हणून. आणि असं काही फार त्यांनी कुठल्याही याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलला काही फार चांगला परफॉर्मन्स दिलेला नाहीये. त्याचं स्टॅटिस्टिक्सचा थोडासा जर विचार केला तर तो 21 T20 मॅचेस खेळला आहे. त्यांनी 18 विकेट्स काढले आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट आहे 6.8, जो काही फार ग्रेट नाहीये. आणि बॅटिंग मधला जर विचार केला तर त्यांनी फक्त 26 रन केले आहेत 8 ऍव्हरेजनी. त्यामुळे बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये पण असे काही नाही की तो एक ऑलराऊंडर आहे त्यामुळे ऑलराऊंडर म्हणून तो संघात येऊ शकतो. फिल्डिंग मध्ये जर त्याचा विचार केला तर तो असा काही फार ग्रेट फिल्डर नाहीये. बाकीच्या जे आपल्या संघातले जे काही खूप चांगले आणि चपळ, मनीष पांडे आहे, तुमचा रवींद्र जडेजा आहे, असे जे चपळ क्षेत्ररक्षक आपल्या संघात आहेत, त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये हा काही फारसा काही कुठे बसत नाही त्यांच्यात.
त्याच्या संघ निवडीबद्दल मला थोडीशी शंका आहे की ह्या खेळाडूला घेण्याच्या ऐवजी जर तुम्हाला ऑफस्पिनरच हवा होता, मेकशिफ्ट ऑफस्पिनर हवा, कारण T20 मध्ये फक्त तुम्हाला 4 ओव्हर टाकायला लागतात, मग त्या 4 ओव्हर कोणीतरी मेकशिफ्ट जर एखादा गोलंदाज यांनी त्यांनी 4 ओव्हर्स टाकले आणि बॅटिंगला तो चांगला असेल तर संघाला नक्कीच फायदा होऊ शकतो त्याच्या खेळण्याने. आता केदार जाधवचा जर विचार केला तर केदार जाधव काही फार ग्रेट क्षेत्ररक्षक नाहीये, ऍव्हरेज क्षेत्ररक्षण करतो. गोलंदाजी तर त्यांनी छाप पाडलेली आहे, धोनीचा तो तर अतिशय आवडता बॉलर होता. जेव्हा क्रायसिस सिच्युएशन किंवा विकेट घ्यायची गरज असेल तेव्हा धोनी केदार जाधवकडे बॉल टाकायचा आणि केदार जाधव पण एखादी विकेट काढून त्याला मदत करायचा संघाला. केदार जाधवची बॅटिंग चांगली आहे, तो बॅट्समन आहे, बॅटिंग तो चांगली करू शकतो. वेळ प्रसंगी जेव्हा वेळ आली तर 6 किंवा 7 नंबरला तो चांगली बॅटिंग करून संघाला प्रॉब्लेम मधून बाहेर काढून मॅच जिंकू शकतो. मग वॉशिंग्टन सुंदर सारखा एखादा जेन्युइन ऑफस्पिनर ज्यांनी काही फारसं केलेलं नाही आणि बाकी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये काही त्याचा फारसा प्रभाव नाही तर त्याच्याऐवजी मग केदार जाधव का नाही, हे असं मला ही थोडीशी निवड खटकते. दुसरं म्हणजे ऋषभ पंतचा आपण विचार करूया. ऋषभ पंत हा असा खेळाडू आहे की ऋषभ पंत दिल्लीचा आहे. ऋषभ पंत हा काही फार ग्रेट क्रिकेटर नाहीये, तो अजून त्याला स्वतःला प्रूव्ह करायचा आहे आणि टीम मॅनेजमेंट आणि सिलेक्टर्स पण वेळोवेळी तेच सांगतात की हा काही फार ग्रेट नाहीये, अजून त्याला तयार व्हायचं आहे, त्याला मॅच्युरिटी यायची आहे. अरे पण जर मॅच्युरिटी जर यायची आहे त्या प्लेअरला तर तो संघात काय, हा साधा सरळ हिशोब आहे. आणि त्याच्यापैकी रणजी ट्रॉफीमध्ये कित्येक प्लेयर्स खेळतात थ्रू आउट द कंट्री, सगळ्या देशभरात खेळतात आणि ते परफॉर्मन्स चांगला करतात आणि त्यातला एखादा टॅलेंटेड प्लेयर, दुसरा टॅलेंटेड प्लेयर कोणीतरी श्रेयस अय्यर सारखा असो, मनीष पांडे सारखा असो किंवा तुमचा संजू सॅमसन सारखा असो, जो संघात परत यायचा प्रयत्न करू बघतोय, हे यांनी ऑलरेडी मॅच्युरिटी मिळवली आहे. यांनी स्वतःला लोकल लेवलवर प्रूव्ह केलंय, त्यांनी परफॉर्मन्स केलाय, खूप मोठ्या मोठ्या धावसंख्या त्यांनी उभारल्या आहेत किंवा विकेट्स काढल्या आहेत आणि त्यानंतर ती मॅच्युरिटी आल्यानंतर त्यांना संघ निवडीसाठी त्यांचा विचार केला जातो. सिलेक्टर्सचं आणि संघ व्यवस्थापनाचं असं म्हणणं की अरे त्याला काही कोणी बोलू नका, त्याला त्याचा त्याचा खेळ करू दे. म्हणजे त्याचा त्याचा खेळ किती रेकलेस असू शकतो, समोर कप्तान खेळतोय, क्रुशल स्टेजला मॅच आहे आणि तुम्ही आडवा मारून आउट जाता, कुठेतरी माहितीये एक्स्ट्रा कव्हरला नेतात तिकडे मिड विकेटला आडवा मारतोय, स्वीप मारतोय, कॅच जातोय किंवा एलबीडब्ल्यू होतोय, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतोय, बोल्ड होतोय, एलबीडब्ल्यू होतोय, अशा पद्धतीने इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने नवीन नवीन पद्धतीने तो विकेट स्वतःचा द्यायचा मला वाटतं प्रयत्न करतोय असं म्हणायला हरकत नाही. विकेट किपिंग तर आपण त्याची सर्वांनी बघितली, काही खास त्याच्यामध्ये नाहीये. म्हणजे त्याचं कलेक्शनचं आहे, त्याचं टेक्निक आहे, बॉल कसा कलेक्ट करायला पाहिजे, बॉलच्या मागे जायचं, पाय आणि सबन बॉडी घेऊन बॉलच्या जसा बॉल येतो तसं जायचं, हे त्याला काहीही उमजत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काही खास नाहीच आहे. त्याला बॅट्समन म्हणून तुम्ही प्रोजेक्ट करताय परंतु तो अजूनपर्यंत मॅच्युअर झालेला नाही, पण त्याला आपल्याला द्यायचा आहे, आपण त्याला चान्स द्यायचा आहे. कशासाठी? मग एखादा असा कोणीतरी प्लेअर बघा जो IPL मध्ये चांगला परफॉर्मन्स करतोय, वन डे मध्ये लिस्ट ए मॅचेस मध्ये आपलं जे डोमेस्टिक क्रिकेट आहे त्याच्यामध्ये रणजी ट्रॉफी किंवा ODI किंवा लिस्ट ए मध्ये चांगला परफॉर्मन्स करतोय, त्याला कोणातरी घ्या ना जो मॅच्युअर आहे. त्यामुळे ऋषभ पंत कितीही त्याला प्रोजेक्ट करू देत पण माझ्या दृष्टीने ऋषभ पंत अजून मॅच्युअर झालेला नाही आणि त्याला मॅच्युअरिटी होईपर्यंत त्याला संघात घ्यायचं काहीच कारण नाहीये. तिसरी गोष्ट मला सिलेक्शनवर नाही पण मला एक गोष्ट खटकली शिखर धवनची, की कुठेतरी एक कव्हर मध्ये उभा एक डाईव्ह मारला, शोल्डरवर पडला आणि इंजोर झाला आणि आत गेला. प्रत्येक ह्याच्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये डाईव्ह मारण्याचं एक टेक्निक आहे. जेव्हा तुम्ही डाईव्ह मारता तेव्हा कधीच तुम्ही शोल्डरवर पडलं नाही पाहिजे किंवा असं छातीवर पडलं नाही पाहिजे, त्यामुळे इंजुरी व्हायचे चान्सेस असतात. छातीवर पडलं तर मान किंवा स्पायनल कॉर्ड दुखवायची शक्यता असते, त्याचप्रमाणे शोल्डरवर पडलं तर शोल्डर डिस्लोकेट पण होऊ शकतो किंवा मनगट किंवा तुमचा एल्बो कुठेही इंजुरी होऊ शकते. त्यामुळे चांगलं करेक्ट टेक्निक असं आहे की तुम्ही जेव्हा कॅच घेता किंवा बॉल अडवता तेव्हा तुम्ही असा घेऊन तुमच्या पाठीवर पडायला पाहिजे, इथे पडलं पाहिजे. इथे जर तुम्ही पडलात आणि ग्राउंडची आजकाल क्वालिटी बघता तुम्हाला इंजुरी व्हायचं काहीच कारण नाही. आज हे तुम्ही जॉन्टी रोड्स बघा किंवा फॉर दॅट मॅटर आता डेव्हिड वॉर्नरनी कव्हर्समध्ये तिसऱ्या ODI ला केलेली फिल्डिंग बघा,
मॅच मध्ये 15-20 वेळा डाईव्ह मारणारा एक क्षेत्ररक्षक त्यांना कधी इंजुरी होत नाही, कारण त्यांना कसं पडायचं बरोबर माहितीये. ते बरोबर बॉल अडून पाठीवर पडतात, या बाजूला किंवा या बाजूला, इंजुरी होऊ शकत नाही. परंतु आपला एखादा खेळाडू असा पडतो, तो एकदम याच्यावर पडतो आणि मग त्याचा फॉर्म आहे, त्याचा एवढा चांगला खेळतोय, पुनरागमन करतोय, एवढी महत्वाची सिरीज न्यूझीलंडला चाललोय आणि मग ते ती सिरीजला मुकायला लागतं. त्यात त्याचं स्वतःच तर नुकसान होतंच, पण भारतीय संघाचं पण त्यात नुकसान होतं. हे कुठेतरी भारताच्या जे आपले सपोर्ट स्टाफ आहे आणि जे क्षेत्ररक्षण चा कोच जो आहे, त्यांनी हा थोडासा विचार करणं गरजेचं आहे की फिल्डिंग करताना काय टेक्निक या प्लेयर्सना, कारण ही सवयच आहे. कसा डाईव्ह मारायचा आणि कसा बॉल अडवायचा ही पण एक सवय आहे, ती तुम्हाला सवय करायला पाहिजे. आणि मग त्याच्यातनं इंजुरी जर तुम्ही मिनिमम करायचा प्रयत्न केला तर मग जास्ती खेळाल आणि संघासाठी जास्ती काही देऊ शकाल. असो, शिखर धवन अनफॉर्च्युनेटली या सिरीजला नाहीये. जसं तो ही सिरीजला मुकणार आहे तसंच भारतीय फॅन्स आणि भारतीय प्रेक्षक पण त्याची सिरीज नाही बघू शकणार. त्याचा खेळ खूप चांगला होतोय, फॉर्म मध्ये प्लेअर आहे. पण हे दोन तीन अपवाद वगळता भारतीय संघ खूप समतोल आहे. चांगला परफॉर्मन्स करण्याची कपॅसिटी त्यांच्याकडे आहे. न्यूझीलंडमध्ये तिथल्या विकेट्सवर ग्रासी विकेट्स असणारे, बाउन्सी विकेट असणारे, बॉल स्विंग होणारे, हवा अशी आहे की बॉल एअरमध्ये पण स्विंग होतो, पडल्यावर पण कट किंवा स्विंग होऊ शकतो, अशा वातावरणामध्ये खेळायची भारतीय संघाची कपॅसिटी. आपल्याकडे वर्ल्ड क्लास 5-6 चांगले बॅट्समन आहेत. आणि दुसरं म्हणजे न्यूझीलंडने जर असे विकेट आपल्याला जर दिली तर आपल्याकडे आज न्यूझीलंडच्या तोडीचे किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे कंकणपण सरसच आपले जे फास्ट बॉलर्स आहेत, 3-4 आपले जे बॉलर्स आहेत, आपला सैनी आहे, नवोदित आहे आणि शार्दूल ठाकूर आहे, त्याचबरोबर आपले एक्सपिरियन्स दोन स्पेअर हेड बॉलर्स आहेत, मोहम्मद शमी आहे आणि जसप्रीत बुमरा आहे. ते अशी विकेट जर त्यांना दिली तर त्याच्यावर ते कमाल करू शकतील. त्यामुळे अतिशय चांगला समतोल संघ भारताचा आहे. आणि हे एक दोन तीन सिलेक्शनचे जर अपवाद वगळता भारतीय संघ अतिशय चांगला खेळतोय, चांगल्या फॉर्ममध्ये ऍज अ टीम, ऍज अ युनिट खूप चांगलं खेळतोय. आणि भारतीय संघाकडनं आपण खूप चांगल्या अपेक्षा या सिरीजमध्ये करायला हरकत नाही. आता फक्त एवढाच विषय आहे की तिथे गेल्यानंतर तिथल्या वातावरणाशी आणि तिथल्या विकेटशी, तिथल्या हवामानाशी किती लवकर भारतीय संघ जुळून घेतोय तेवढाच एक विषय आहे. ते जर त्यांनी करू शकले आणि त्यांनी जर आपला परफॉर्मन्स जर चांगला करायला सुरुवात केली तर ही मालिका खूप चांगली होऊ शकते आणि भारतीय संघ मालिका सहज जिंकू शकेल याच्याबद्दल काही कोणाला दुमत असायचं काही कारण नाही. अतिशय चांगली मालिका होणार आहे. या मालिकेचं विश्लेषण घेऊन मी वेळोवेळी येईनच. संघ निवडीबद्दल माझी जी थोडीशी मत होती आणि आज जी संघ निवड झाली त्याच्याबद्दल थोडंसं आपण आता बोललो. इथेच मी आपली रजा घेतो. मी भालचंद्र जोगळेकर, MKN मराठीवर आपली रजा घेतो. धन्यवाद.